दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी खरोखर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ. भुजबळ साहेब, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. भुजबळ साहेब, तुम्ही ठाकरेंच्या कुटुंबावर त्यांच्या घराणेशाहीवर सुद्धा आरोप करत होतात. तुमच्याकडे सुद्धा आता समीर आणि पंकज हे समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, तर असा आरोप जर कोणी तुमच्यावर केला तर तुमचं उत्तर काय असेल? तो आरोप चुकीचा आहे असं मी म्हणेल. याचं कारण असं आहे की मी आज उपमुख्यमंत्री असताना सुद्धा समीर किंवा पंकज यांना कुठल्याही पदावर मी त्यांची नेमणूक अजूनही केलेली नाही. पदावर नेमणूक होण्याची आवश्यकता असते? कुठल्याही पदावर नाही, एवढंच नाही तर राजकीय पदावर सुद्धा नाही. पण आता माझ्या एखाद्या कार्यक्रमासाठी मदत म्हणून जर माझा मुलगा आणि पुतण्या पुढे आला किंवा निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी मदत करण्यासाठी पुढे आला, त्यात गैर काय. मी त्यांची लीडरशिप तुमच्या डोक्यावर अशी मी लादलेली नाही की माझा मुलगा आहे, माझा पुतण्या आहे, त्याची आता त्याचं पुढारी पण तुमच्या डोक्यावर घ्या लादून, असं मी कुठेही केलेलं नाही, करणार नाही. आणि आनंदाची गोष्ट की या गोष्टीची ते सुद्धा अपेक्षा करीत नाही. भुजबळ साहेब, एक प्रश्न आणखीन एक लोकांच्या डोक्यात पडलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि त्यानंतर शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस नंतर स्थापन झाली, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये काँग्रेसमध्ये येताना तुम्ही थेट उपमुख्यमंत्री व्हाल असं तुम्हाला वाटलं होतं? काँग्रेसमध्ये असतो तर मुख्यमंत्रीच झालो असतो ना. विरोधी पक्ष नेता म्हणूनच पुढे जर सरकार जर बदललं आणि त्या विरोधी पक्ष सरकार मुख्यमंत्री होतो, तो काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री झालो असतो की. परंतु ठरवलं की मगाशी मी त्याचं उत्तर दिलं की शरद पवार, मी शरद पवारांच्या अर्थानं मनामध्ये त्यांचा विचार करतो आणि त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं, त्यांच्याबरोबर गेलो आणि मग तिथे जे काय होईल ते होईल. तो प्रश्न एकदा मगाशी तुम्ही तोही विचारला होता, शिवसेनेत असता तर मुख्यमंत्री झाला असता, आता म्हणता तुम्ही काँग्रेसमध्ये असता तर मुख्यमंत्री झाला असता. अरे पण बाबा, मुख्यमंत्री होणंच सर्वस्व काही आहे का? आणि मुख्यमंत्री नसतानासुद्धा अनेक कामं करता येतात. आणि आज छगन भुजबळ जो आहे तो मुख्यमंत्री असोत नसो, छगन भुजबळ म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ओळखला जाणार. भुजबळ साहेब, याच तुमच्या छगन भुजबळ या नावातल्या ओळखीमागे तुमची आक्रमकता आहे. तुम्ही प्रचार करताना किंवा तुम्ही तुमच्या राजकीय आयुष्यात आक्रमक असताय, लोकांनी बघितलेलं आहे. तो आक्रमकपणा बघताना असं उगीच वाटत असतं की छगन भुजबळांना अपयश हे मान्य होणार नाही, ते सहन होत नाही किंवा ते आवडत नाही. हे सगळं करताना तुम्ही अपयशाची तयारी ठेवता का, ठेवली होतीत का? आयुष्यात अनेक वेळा मला अपयश आलेलं आहे, पण मी ते पचवलेलं आहे. दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत तेही मी पचवलेले आहेत. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी टक्कर घेतलेली आहे, त्यावेळेला जीवाची पर्वा केलेली नाही. आणि आता हे कसं होतं, काय होतं, तर हे आपोआप होतं, याला माझ्याकडे काही उत्तर नाही. बोलताना सुद्धा मी आक्रमक वाटतो तर का वाटतो? आता टी व्हीमध्ये सुद्धा लोकांना वाटेल की असं जोरात बोलतो किंवा आता हे माझं ते काही उपजत आहे सगळं. म्हणजे मी किती जर म्हटलं तर मी असा हात बांधून बोलू शकणारच नाही तुमच्याशी. भुजबळ साहेब, लोकांचं असं एक ठाम मत आहे, मी लोकांचं मत सांगतोय, की तुम्ही फार उत्तम अभिनेते आहात, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की अभिनेता जो आहे हा अभिनय मुद्दामून करतो. माझ्या शरीरात जन्मजात अभिनय आहे. म्हणजे आता मी हे सांगताना सुद्धा आपोआप केला, बघा हे काय मला काय करावं लागलं नाही, ते आपोआपच होत आहे. आता याला जर तुम्ही अभिनय म्हणत असेल तर अभिनय म्हणा. नाही, कारण याची उदाहरणं इतिहासामधून आहेत. आणि काय हरकत नाही मला, कोण नेता म्हणा कोणी अभिनेता म्हणा. अभिनेता असल्याशिवाय नेता होताच येत नाही, पण नेता मात्र आहे त्याच्यामध्ये दोन्ही याच्या. तुम्ही ज्या वेळेला कर्नाटक सीमेवर जाऊन अचानक वेगळा वेश घालून अवतरलात, तेव्हापासून महाराष्ट्राला माहिती आहे की तुमचा आवेश, तुमचा अभिनिवेश, तुमचं वेषांतर आणि वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळं वागणं, हे सगळं तुमचं आक्रमक जरी असतं तरी त्याच्यामध्ये कुठंतरी एक राजकीय अभिनय दडलेला असतो, म्हणून हा प्रश्न विचारला. एक थोडंसं पुढे काही काळ जाऊन पुन्हा एकदा तुमच्या आत्ताच्या वर्तमानाकडे येतो. तुमच्या काळामध्ये पोलीस खात्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर बदल्या झाल्या असं एक लोकांचं म्हणणं आहे. ह्या हे जर सिद्ध जर झालं तर तुम्ही सांगाल ते करायची माझी तयारी आहे. किंबहुना या बाबतीमध्ये कोर्टातच मी केस दाखल केलेली आहे नारायण यांच्याविरोधात, होईल ना फैसला. माझं मत म्हणणं असं आहे की शिवसेना बीजेपीने ज्या बदल्या केल्या त्या त्याच्या प्रमाणामध्ये ह्या बदल्या कमी आहेत,
साधारण 30% बदल्या करायच्या असतात दर वर्षाला, कारण 2 वर्ष एका ठिकाणावर राहायचं, दुसऱ्या वर्षी जायचं सरकारी नोकऱ्यांचं, ती नेहमीची पद्धत. आम्ही ज्या वेळेला मागच्या वेळा काढल्या ह्या बदल्या, कुठे 10% आहेत तर कुठे 12-15% आहेत. आता ह्याची सगळी जास्ती बोंबाबोंब का झाली, तर या बदल्यांमुळे जसं रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या पण बदल्या खूप झाल्या, आय एस ऑफिसरच्या किंवा रेव्हेन्यू खात्यातल्या, किंवा सारख्या होत असतात, पण कधी तुम्ही बोलत नाही. कधी तुम्ही बोलत नाही तर कारण शिवसेना बीजेपी बोलत नाही. शिवसेना बीजेपी बोलत नाही तर कारण शिवसेना बीजेपीला त्या ऑफिसरची गरज नसते, पोलीस ऑफिसरची गरज असते. आणि आपण नेमलेला, आपल्या कारकिर्दीत नेमलेला पोलीस ऑफिसर, डेप्युटी कमिशनर, ACP, अमुक तमुक, हा बदलला की त्यांची जी काही बसलेली असते घडी, त्यांची त्या दृष्टीनं ती घडी विस्कटते. आणि म्हणून त्यांनी तो जास्तीत जास्त केलेला आक्रोश, त्या आक्रोशाला बळी पडून आता लोक म्हणायला लागले फार बदल्या होतात, फार बदल्या, ही साफ झूट आहे. बदल्या ज्या आहे प्रमाणापेक्षाही कमी होत आहेत, आणि त्याही जर झाल्यात तर त्याच्यामध्ये सुद्धा 22,000 लोकांना बढत्या आम्ही दिलेल्या आहेत. ज्यावेळेला 22,000 लोकांना आपण बढत्या देतो, त्यावेळेला काही बढत्या ज्या मिळतात, त्यावेळेला तिथे जागा नसेल त्या बढतीची, मोठी वस्तूपत दुसरीकडे जावं लागतं एक भाग. आणि दुसरं म्हणजे CID आहेत किंवा नक्षलाईट भागात काम करणारे लोक आहेत, इंटेलिजन्समध्ये काम करणारे लोक आहेत, ह्या वेगवेगळ्या भागात काम करणारे जे लोक आहेत, ते सुद्धा 2-2.5 वर्षे झाले की ते सुद्धा म्हणतात की साहेब आता आम्हाला परत एक्झिक्युटिव्ह दुसऱ्या पोस्टला जावं देत आणि इथे दुसरी पाठवा. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला दुसरी पाठवायला लागतात. ही अनेक कारणं आहेत, पण आता उठसूट म्हणजे काय बदलं काय भेटलं नाही ना या शिवसेना BJP लोकांना, तर बदल्या भेटल्या. चला, भुजबळ साहेबांच्या याच्या आधीच्याही अनेक निर्णयांबद्दल, त्यांच्या राजकारणातल्या वेगवेगळ्या अंकांबद्दल आणि व्यक्तिगत विचारांबद्दल इतक्याच आक्रमक आणि तडफदार पद्धतीनं आपल्याला ते याच्या पुढच्या भागातही काही सांगणार आहेत, पण त्याच्या आधी घेऊयात. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ. भुजबळ साहेब, काही उत्तमातल्या उत्तम अधिकाऱ्यांना सुद्धा या काळामध्ये ते स्वतःहून सेवामुक्त झाले किंवा त्यांची पोस्टिंग्स बदलली गेली. उदाहरणार्थ अरविंद आमदारांची एक केस आहे, किंवा रॉनी मेंडोस आहेत, किंवा नंतर शिवानंदनसारख्या अधिकाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. तर हे तुमच्या 3 वर्षाच्या काळात घडलं, हा प्रत्येक वेळा आता योगायोग किंवा प्रत्येक वेळा प्रोसिजरल तर गोष्टी असू शकत नाहीत. अरविंद नामदार साहेब हे त्या DG या पदावर त्यांनी ती मुदत पूर्ण केलेली होती, बाकीच्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या पदावर तुम्ही काम करा तर दुसरा मनुष्य तिथे येईल. मेंडोसा यांनीसुद्धा त्यांच्या त्या पदावर 2.5 वर्ष पूर्ण केली होती. खरं म्हणजे 2 वर्षाचा कालावधी सर्वसाधारणपणे असतो CP चा. 2.5 वर्ष त्यांनी झाल्यानंतर त्यांना उलट चांगल्या आणखी मोठ्या पदावर आम्ही दिली, त्यांची बदली केली अँटी करप्शनचे DG म्हणून. आणि शिवानंदन यांची बदली उलट मी 2-3 महिने त्यांना सोडतच नव्हतो, परंतु केंद्र खात्याने त्यांच्या CBIकडे त्यांनी मागून घेतलं होतं आणि त्यांनी हट्टाने त्यांना तिकडे नेलेलं आहे. उलट मी त्यांना सोडत नव्हतो. हा त्याला ह्या बदल्यांची सगळी ही माहिती अशी आहे. भुजबळ साहेब, आत्ता ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, तर आत्ताच नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण दोघांनीही असं सुतोवाच केलेलं आहे किंवा असे संकेत दिलेले आहेत की याच्या पुढच्या निवडणुका या हे दोन्ही पक्ष बरोबर लढवतील, ज्याला आपण प्री पोल अलायन्स किंवा पॅक्ट असं म्हणतो. मला एक सांगा की हे महाराष्ट्रातल्या जनतेला कसं आणि किती काळ बघावं लागणार आहे की दोन काँग्रेस एका मुद्द्यावर, फक्त एका मुद्द्यावर, राष्ट्रवादी मुद्द्यावर वेगळे राहतात विचारांनी, पण प्रत्यक्ष मात्र एकत्र काम करतात, दोघांचं अस्तित्व वेगळं आहे, या दोन्ही पक्षांचं नुकसान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? जेवढी वर्ष शिवसेना BJPचं वेगळे पक्ष, सेम आयडियॉलॉजी आणि शासनात एकत्र काम करण्याचं हे जे पाहणं जे आहे हे जनतेच्या नशिबी फार वर्षापासून आलेलं आहे ना. जनता जर ते जर पाहू शकते तर हे पाहू शकते ना. पाहू शकते इथे इथे सुद्धा सेम आयडियॉलॉजी आहे, वेगवेगळे पक्ष आहेत आणि एकत्र सरकारमध्ये काम करतो आहोत आपण. तिथे सुद्धा शिवसेना BJP आयडियॉलॉजी प्रिन्सिपल सेम, जवळजवळ लक्ष वेगवेगळे, एकमेका उडावर म्हणजे आपण शब्द बोलता सगळं काय होत आहे, सरकार आलं की एकत्रित बसतात, आज सुद्धा बसलेले आहेत केंद्रामध्ये. तर हे होतं असं. आणि आता तर हिंदुस्थानमध्ये आपण पाहतो की केंद्र सरकारमध्ये सुद्धा 22 पक्ष बसलेले आहेत, अनेक इतर राज्य सरकारामध्ये 2-2, 3-3 पक्ष बसलेले आहेत. मला असं वाटतं याच्या पुढे जे आहे हा प्रकार जो आहे काही वर्ष तरी हा देशपातळीवरच हा असाच चालणार आहे. आणि वेगवेगळे पक्ष जे आहेत, रिजनल पार्टीज आहेत किंवा काही ऑल इंडिया पार्टीज आहेत, हे आता काश्मीरचा मुद्दा घ्या ना,
निवडणूकच होते मुळे ही सरकार बनवण्यासाठी, आणि अतिशय प्रतिकूल पद्धत परिस्थितीमध्ये बॅलेटला तोंड देऊन बॅलेट टाकण्यासाठी बुलेटसुद्धा लोकांनी अंगावर घेतल्या, बरोबर ना? नाही झालं ना सरकार तिथे, आता तिथे अलायन्स होणार ना, एकमेकाच्या विरोधात जे कोणी लढले असतील त्यांना एकत्र येऊन सरकार करावंच लागेल ना. आता ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली, एकमेकाच्या विरुद्ध आम्ही लढलो, शिवसेना BJP विरुद्ध पहिल्यापासूनच लढत होतो, आणि त्यामुळे ते परत सरकारमध्ये येऊ नये हा मँडेट आदेश जनादेश होता लोकांचा, त्यामुळे आम्ही त्यांना दूर ठेवण्यासाठी एकत्रित सरकार स्थापण्याचं काम केलं. आणि आज आम्हाला असं वाटतं की यापुढे शिवसेना BJP जर वेगळे राहून एकत्रित निवडणुका लढू शकतात तर होय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा एकत्रित निवडणुका लढू शकतात. अलीकडे मीरा भाईंदरमध्ये त्यांनी एकत्रित आम्ही लढवल्या, नांदेडमध्ये सुद्धा एकत्रित लढवल्या. कदाचित दोन्ही पक्षातील पुढाऱ्यांनी अर्थात ठरवायचं आहे, पार्टीने ठरवायचं आहे, मी काही एकटा त्याबद्दल काही सांगू शकत नाही. पण योग्य विचार केला तर याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा एकत्र येऊन या निवडणुका लढवल्या जातील. नुसत्या एकत्र येऊन निवडणुका लढवल्या जातील का एकत्र येण्याची पण शक्यता, तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही? मला अगदी अलीकडच्या काळामध्ये असं काही वाटत नाही असं काही होईल. एकत्र येण्याची प्रक्रिया अजिबात सुरू झालेली नाही किंवा ती दृष्टिक्षेपात सुद्धा नाही. तुमचं सरकार म्हणजे दोन्हीही काँग्रेसचं सरकार कार्यकाल पूर्ण करेल असं वाटतं आपल्याला? 100%. आमचं आघाडीचं सरकार 100% कार्यकाल पूर्ण करणार. 5-6 महिन्यापूर्वी त्याचा अकाली त्या सरकारचा मृत्यू घडवण्याचा प्रयत्न जो आहे हा शिवसेना BJP केला. चमत्कार, त्याला ते चमत्कार म्हणत किंवा काही म्हणून, मग तो काही झाला नाही. शेवटी तो उदटला त्यांच्यावर. आणि आता जेव्हा पाहतात की अजूनही शासन चालूच आहे तर काय करायचं होतं, तर मग बाहेर आता मग कुठे रस्ता रोकू. आता शासन चुकीचं काम करतंय तर विधानसभा आहे तिथं काहीतरी बोला, सभा घेऊन बोला, रस्ते अडवून काय चालणार आहे, लोकांना त्रास देऊन काय उपयोग होणार आहे. परंतु त्यांचं ते कामच आहे की रस्ते अडवायचे, त्याच्यातून काय झाले तर झाले, दंगे माऱ्यामाऱ्या दंगे झाले, एकमेकांचं रक्त सांडवलं, हिंदू मुसलमान मग आम्ही हिंदूंची पोशिंद्यावधी करत करत मग पक्ष वाढवायचा, नेतृत्व वाढवायचं, हे काम करतायत, करू द्या त्यांना. तुमच्या आघाडीविषयी आपण बोललो, शिवसेना आणि भाजपच्या युतीविषयी तुम्हाला काय वाटतं, ही युती टिकेल? आणि मुळात जे पक्ष एका व्यक्तीच्या नेतृत्वावर अवलंबून असतात अशा पक्षांचं भवितव्य शिवसेनेसारख्या हे काय असेल असं तुम्हाला वाटतं? असं आहे की शिवसेना BJP युती ही टिकेल. याचं कारण शिवसेना प्रमुखांनी वाजपेयींच्या विरुद्ध असू देत किंवा या भाजपच्या इतर पुढाऱ्यांच्या विरुद्ध वाटेल तितकं बोललेले आहेत. पण आपण काय पाहिलं, शेवटी त्यांनी तिथे येऊन त्यांना सांगायचं, नाही नाही ठीक आहे चला, आता तुम्ही बोललो बोलू द्या, आता हरकत नाही, परत एकत्र झालं. हे प्रकार आपण पाहिलेत. यांनी बोलायचं, मी चाललो म्हणून त्यांनी यायचं, सेंटरमध्ये मिटिंग करायची, मग संपलं आमचं. तर ही सगळी लुटूपुटूची लढाई त्यांची चालत असते. मग त्यांच्याशिवाय यांना होत नाही, यांच्याशिवाय त्यांना होत नाही, हे ही खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शिवसेना BJP जी आहे ही एकमेकाच्या कितीही विरुद्ध जरी बोलली तरी हे राज्यामध्ये BJP शिवसेनेची गरज आहे आणि केंद्रामध्ये सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेला BJP. ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात. आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगनरावजी भुजबळ. शिवसेनेतल्या नेतृत्वाविषयी काय वाटतं आपल्याला? शिवसेने नेतृत्व ठीक आहे, तर बाळासाहेब आहेच. आता पुढे काय होईल काय नाही, नवीन नेतृत्वाविषयी बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी परवाच सांगितलेलं आहे की त्यांना शिवसेना प्रमुख होण्यात इंटरेस्ट नाही. आता उरतो तो एकच पर्याय किंवा दुसरा पर्याय शिवसेनेतल्या दुसऱ्या नेतृत्वाचा. तुमचा 25 वर्षाचा अनुभव आहे म्हणून तुमचं मत विचारतोय. आता त्यांनी कोणाला वारसदार नेमायचा, कारण तिथे काही लोकशाही नाही, त्यामुळे वारसदारच नेमण्याचा प्रश्न आहे. तर तो वारसदार बाळासाहेबांनी ठरवायचा. तो वारसदार उद्धव आहे, राज आहे, कमनोहर जोशी आहे का आणखी कोण आहे ते सांगतील बाळासाहेब. मी काय सांगणार, किंवा भविष्य जर म्हणाल तेही मी सांगू शकणार नाही. त्याच्यासाठी जोशी असायला पाहिजे. परत भुजबळ साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. या राज्याची आर्थिक स्थिती धोक्यात असताना आपण उपमुख्यमंत्री झालात, त्याच्यानंतर 3 वर्षाचा काळ झाला. आत्तासुद्धा जी काही रेटिंग झालेली आहेत काही क्रायसिलची किंवा इतर आपल्या रोख्यांच्या विषयीची रेटिंग झालेली आहेत, मध्ये मधल्या काळात विजेची दरवाढ,
पाण्याचा प्रश्न, पाणीपट्टी किंवा दूध खरेदीचा दर देण्याचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये आर्थिक स्थिती ही फार काही सुधारलेली नाही आहे अजूनही. याच्या पुढचा 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा निर्धार तुम्ही व्यक्त केलेला आहे. याच्यामध्ये कुठले कठोर निर्णय तुम्हाला येत्या नजीकच्या काळामध्ये, जसं तुम्ही कायद्यामधला बदल म्हणालात पोलिसांच्या उपयोगाकरता, तसे कुठले कठोर निर्णय तुम्हाला आत्ता नजीकच्या काळात लगेचच घ्यावे लागणार आहेत असं वाटतं? असं आहे समीरन, मला आता असं सुचवायचं आहे की या बाबतीमध्ये तुम्ही खास फक्त आर्थिक विषय घेऊनच चर्चा घडून आणायला पाहिजे, आणि मी म्हणा किंवा अर्थमंत्री की तर कोणी येऊन तुमच्याशी चर्चा करू. आज आपण ज्याला म्हणतो की सुधारली नाही सुधारली नाही परिस्थिती, परंतु आपण हा विचार केला का की ज्यावेळेला राज्य आमच्या हातात आलं तेव्हा 50,000 कोटीचं कर्ज होतं. बरं, कर्ज 50,000 कोटीचं, ते कर्ज कुठून काढलं होतं? राज्य सरकार जेव्हा काम करतं त्यावेळेला कर्ज एक तर केंद्र सरकारकडून तर काढतं किंवा वर्ल्ड बँकेकडून काढतं, की जे कर्ज जे आहे त्याला फेडायचे हप्ते वर्ष खूप मोठा पिरियड असतो आणि व्याज फार कमी असतं त्याचं, 5-6-4% 6-7% जास्त नाही. इथे शिवसेना आल्यानंतर तिथलं कर्ज जे काय ताबडतोब वाटेल तेवढे मिळत नाही, यांना पैसा भरपूर पाहिजे होता, तो कशासाठी पाहिजे होता हा भाग वेगळा, पण कामं करण्याच्या नावाखाली त्यांनी पैसा काढला, मग तो पैसा कुठे? तर गेले आपले तिथे शेअर मार्केटमध्ये आणि बॉन्ड्स काढले, विकले बॉन्ड्स 50,000 कोटी. काय त्यांचा व्याज किती आहे? 17-18%. आज ह्या 18% 50,000 कोटीचं व्याज दर वर्षाला 7,500 कोटी रुपये व्याज, फक्त मुद्दल नाही, 7,500 कोटी रुपये व्याज तुम्हाला सगळ्या जनतेला भरावा लागत आहे. मला सांग, ते व्याज भरण्यासाठीसुद्धा आम्हाला परत कर्ज काढून ते व्याज भरावं लागलं. अधिक 9,500 कोटी रुपये आम्ही उत्पन्न वाढवलं, परंतु यांनी असं म्हणतो ना आपण ते अंथरून पाहून पाय पसरायचं, हे काम केलंच ना शिवसेना बीजेपीनं, बस वाटेल तसं काम केलं त्याने, वाटेल एवढ्याचे नाराळ फोडले, वाटेल तेवढं त्याचे उद्घाटन करून अर्धवट कामं सुरू केली, अर्धवट. म्हणजे खिशामध्ये 500 कोटी नाहीत आणि कामं मात्र 10,000 कोटी रुपयाचे नारळ, म्हणजे किमतीचे कामांचे नारळ फोडले. आता ही सुद्धा अर्धवट जी कामं होती त्या ठिकाणी जिथे जास्त पैसा खर्च झाला ते काम पूर्ण करायला लागलं, नाहीतर कामही अपूर्ण आणि पैसाही गेला. बरं, पैसा गेला तर परत जनतेचा तू परतफेड करायचा. अशा एका दुष्ट चक्रव्यूहामध्ये आम्ही सापडलो. त्यामध्ये मागची 2 वर्ष ही दुष्काळाची होती. 300 कोटी रुपये रोजगार हमीवर खर्च होतो दरवर्षी. मागच्या 2 वर्षामध्ये 900-950 कोटी रुपये प्रत्येक वर्षी आपण खर्च केला. कापसावर एकूण 3,000 कोटी रुपये आतापर्यंतचं आपण नुकसान भोगलेलं आहे आणि लोकांना जादाचे पैसे दिलेले आहेत. आता ह्या सगळ्यातून जे आहे मार्ग काढायचा, परत दुसरीकडे केंद्र सरकारनं फिफ्थ पे कमिशन दिलं, त्याच्यामुळे सरकारी नोकरांचे पगार जे आहे त्याच्या दुपटीच्या पुढे गेले. त्यामुळे आज ज्यावेळेला तुमचा 1 रुपया येतो जनतेचा, तो खर्च कसा होतो? तो खर्च पाहण्यासारखा आहे. 1.25 रुपये जवळजवळ खर्च होतो जे डेव्हलपमेंट न करता. अशी परिस्थिती आहे, 1 रुपया 10 पैसे ते 15 पैसे. अशा परिस्थितीतून मार्ग काढणं म्हणजे जादूची कांडी घेऊन उभं राहण्यासारखं नाही. आणि माझी खात्री आहे, परत हे विजेचं असू देत किंवा पैशाचं असू देत, केंद्र सरकार जेवढे म्हणायला पाहिजे तेवढी मदत करत नाही. आंध्र सरकारला त्यांनी 700 कोटी रुपये दिले दुष्काळाचे. आम्ही मुंडे राणे सगळ्यांना घेऊन गेलो होतो तिकडे वाजपेयी साहेबांकडे, 100 कोटी रुपयेसुद्धा दुष्काळाचे आम्हाला त्यांनी दिले नाहीत. इथे जे मागासवर्गीयांना मिळतात, आंध्र प्रदेशला 70 कोटी दिले आम्हाला पहिल्या 3 वर्षामध्ये, 2 वर्ष काही दिलं नाही, नंतर आता 3 कोटी देतात किंवा आणखी आता थोडेफार मिळतील. म्हणजे हा भेदभाव परत आहेच ना. ते कुठले कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील असं वाटतं या नजीकच्या काळामध्ये ताबडतोब आत्ता? असं आहे की किती कठोर निर्णय आम्ही जरी घेतले तरी ही परिस्थिती ताबडतोब सुधारणं शक्य नाही, कारण आम्ही काही ताबडतोब लोकांवर डबल टिबल टॅक्सेस वाढवू शकत नाही, दुधाचे भाव डबल करू शकत नाही, पाण्याचे भाव डबल करू शकत नाही, विजेचे भाव डबल टेबल करू शकत नाही. त्यामुळे हे जे कर्ज जे फेडण्याचं प्रमाण जे आहे हे हळूहळू होईल. कारण दुसरा मार्ग आम्ही प्रयत्न करतो की वर्ल्ड बँकेने ते सॉफ्ट लोन द्यावं कमी व्याजाचं, आणि मग हे ज्यादा महागडं कर्ज जे आहे आम्ही ते फेडावं. म्हणजे 7,500 कोटी रुपयाच्या ठिकाणी 2,000 कोटी रुपये आम्हाला फक्त व्याजाचे जर भरावे लागले तर आमचे 5,000 कोटी रुपये वाचतील, आम्ही ते जनतेच्या पायासाठी खर्च करू.
परंतु कठोर निर्णय जर म्हणाल तर आज आम्ही आमच्यापुरते स्टाफ कमी करण्यापासून तर त्यांच्या खर्चावर आम्ही नियंत्रण आणण्याचं काम केलेलं आहे. टेलिफोन अमुक तमुक गाडी खर्च त्याच्यावर आम्ही नियंत्रण आणलेलं आहे. पण त्याचबरोबर आता आमचा प्रयत्न राहणार आहे की शक्यतो इतर ज्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या जनतेनं सगळं फुकट फुकफुकट काहीच जगामध्ये मिळत नाही. खरं म्हणजे काहीच जगात प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि म्हणून जनतेनंसुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करण्याची गरज आहे. थोडंसं एक नया पैसा वाढल्यानंतर आपण ताबडतोब जे काही आंदोलन उभे करतो याने काही प्रश्न काही फार सुटतील असं काही मला वाटत नाही. परंतु यासाठी संपूर्ण हिंदुस्थान म्हणजे परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेला जर गुजरात बीजेपीचं सरकार आहे तिथं जर काही रिफॉर्म्स करायला सुरुवात झाली नवीन निर्णय घ्यायला सुरुवात झाली तर काँग्रेसचे मोर्चे येतात आणि काँग्रेसचं सरकार असेल त्याने काही नवीन करायला लागलं तर बीजेपी शिवसेनेचे मोर्चे येतात. हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत या देशामध्ये फक्त महाराष्ट्र नाही देशातले सगळीच राज्य अडचणीत आलेली आहे आणि त्या अडचणीत पुढे सुद्धा राहतील जर आपण या सगळ्या गोष्टींचा योग्य विचार केला नाही तर. भुजबळ साहेब, आज आपण अनेक विषयांवरती चर्चा केली, तुमची व्यक्तिगत मतं तुम्ही मांडलीत, आयुष्यातले अनेक टप्पे खुलेपणाने मोकळेपणाने आणि खरोखर या आपल्या कार्यक्रमाच्या शीर्षकाप्रमाणे दिलखुलास तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल अल्फा मराठी वाहिनीच्या लाखो दर्शकांतर्फे आपले मनपूर्वक आभार. आपल्या भावी कारकिर्दीकरता मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.